नमस्कार, आपण पाहत आहेत ठळक वार्ता. दिनांक 24 जुलै रोजी रात्री 8:30 सुमारास मोहन ग्रीनवूड मांजरली येथे सागर धनगर नामक युवक पावसापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी त्याच्याकडे असलेली दुचाकी बाजूला लावून उभा होता. मात्र थोड्याच वेळात मागून 3000 नंबर असलेली स्विफ्ट कार त्याच्या दुचाकीला धडक देते. दुचाकीला धडक का दिली याचा जाब कार मालक ऋषिकेश देठे याला विचारला असता तेव्हाच त्या स्विफ्ट कारमधून 3 ते 4 जणांच्या टोळक्यांनी गाडी बाहेर येत लाकडी बांबूने सागर धनगर या तरुणास मारहाण केली. यामध्ये सागर याच्या कानाला गंभीर दुखापत झाली असून सदर घटना CCTV मध्ये कैद झाली आहे. या अगोदर देखील ऋषिकेश देठे यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. मारेकऱ्यांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास बदलापूर पश्चिमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे करत आहेत. ठळक वार्ताशी बोलताना सागर धनगर याने मला न्याय हवा अशी मागणी केली आहे. आता पोलीस प्रशासन याकडे कशा प्रकारे पाहत आहेत आणि सागर धनगरला न्याय मिळतो का हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. प्रतिनिधी राहुल साळवेसोबत अनिकेत सुनावणे, ठळक वार्ता, बदलापूर. नमस्कार, मी अनिकेत. आपण पाहत आहेत ठळक वार्ता. बदलापूर पश्चिम येथे काही दिवसांपूर्वीच एक वाद झाला होता. नेमकं काय आहे प्रकरण याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत सागर धनगर असणार आहे. खरं तर काही दिवसांपूर्वी त्याला 4 ते 5 टोळक्यांनी मिळून त्याला मारहाण केली होती. यामध्ये त्याच्या कानाला देखील गंभीर दुखापत झाली आणि आपल्याशी याच बोलण्यासाठी स्वतः सागर धनगर असणार आहे. काय सांगशील, एकंदरीत काय घटना होती आणि काय झालं नेमकं तुझ्यासोबत? ऍक्च्युली 24 तारखेच्या रात्री 8 वाजता पाऊस पडत होता, त्याच्यामुळे मोहन ग्रीनवूड फेस 3 ची मी गाडी पार्क केली. गाडी पार्क केल्याने बाजूला उभा राहिलो. तेवढ्यात तिथं काही 5-10 मिनिटात कार आली, स्विफ्ट आली 3000 नंबरची. तर तिने माझ्या मागच्या मडगडला क्रॅश केलं. तर मी त्याला बोलायला लागलो, बाबा तू काय करतोय, व्यवस्थित गाडी चालव. तो माझ्याशी आरतुरीची बात करायला लागला. तर त्याने दुसऱ्याकडनं रॉड मागितला, बाबा रॉड दे. रॉड कुठे होता? रॉड गाडीमध्ये होता. तर ते घेतला आणि मागणं दोघे जण आले, त्यांनी मारायची सुरुवात केली कानाला आणि यांनी पण रॉड मारलं. मग तसंच मारत मारत घेतला आणि माझ्या कानाला दुखापत झाली. तर तसंच निघून मी पोलीस स्टेशनवर त्याच दिवशी आणि NCR दिली. NCR दिल्यानंतर मला मेडिकल करायला लावलं. मेडिकलने त्यांनीही लिहून दिलं तिकडनं. परत तिकडून आज येऊन मी FIR केलं. जे 4 ते 5 मुलांनी तुला मारहाण केली, परिचयाचे आहेत का? नावं त्यांची तुला माहिती आहेत? नाही, ओळखत तर नाही मी, पण एकाची माहिती भेटली, ऋषिकेश देठे म्हणून, त्याचीच कार आहे ती. साधारणपणे जेव्हा तुला मारहाण झाली तेव्हा कोणते साहित्य, त्यांनी काय सामान होतं त्यांच्याकडे? ते लाकडाचा बांबू होतं मोठा आणि बाकीचे लाता बुके आणि याच्यानेच मारहाण करत होते ते. ज्यावेळेस मारहाण झाली तिथले CCTV तुझ्याकडे आहेत? हो, आहे माझ्याकडे. पोलीस स्टेशनला तू तक्रार केली, काय मागणी असणार आहे तुझी आणि पुढची प्रोसेस तुझी काय असणार आहे? माझं म्हणणं आहे तर त्यांना अद्दल घडली पाहिजे पोलिसांकडून, जे आहे ती कारवाई झाली पाहिजे, बस बाकी काय नाही. नक्कीच, आपण पाहिलं तर बदलापूर शहरामध्ये या अगोदर देखील अशा अनेक घटना घडलेल्या आहेत आणि आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर आम्ही नक्कीच येणाऱ्या वेळेमध्ये आवाज उचलू, असा जो मागणी आहे ती सागर धनगर यांनी केलेली आहे. एवढी स्लो केली त्याने गाडी, बघा कोण पण बोललं ना, स्वतःहून केलंय ते, मुद्दा पण केलंय का त्याने? हा, ते काय बघा, स्टेअरिंग फिरवले त्याने. मी उलट जाऊ दे भाई, झालं मी घेतो पुढे गाडी, जा तू. मी असं बोललो त्याला, म्हणून मी गाडी पुढे घ्यायला गेलो. तो वाकलो, तो मला कानात जोर जोर बोलायला लागला. तो हा, एक पोरगा तिकडून आला,
मी याला बोलव बाई सोड जाऊ दे, यो ऐकत नव्हतो मग त्या कॅमेऱ्यातून दिसत दाखल होईल ना पोलिसांना गाडी नंबर पण दिसत नाही ना दुसरा उतरला तो इथं थांबला तो दुसरा बसला तो टी शर्ट वाला तो आणच